शेंगदाणे काढून घेते मी। बघा मस्त आवाज येतोय। नमस्कार, मी माया, मायाज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी भट्टीप्रमाणे खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। खारे शेंगदाणे करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे मीडियम साईजचे आहेत। त्या जागी तुम्ही जर का लांब आकाराचे जे शेंगदाणे बाजारात भेटतात ते सुद्धा घेऊ शकता। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये सवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचंय। मी 2 मोठे चमचे मीठ घालून घेतलेले आहे। आता पाण्याला उकळी येईल। पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आता आपण यामध्ये शेंगदाणे ओतून घेऊया। हे शेंगदाणे आपल्याला यामध्ये 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपले शेंगदाणे सुद्धा शिजले गेलेले आहेत। शेंगदाण्यांच्या सालीला सुरकते आलेले आहेत म्हणजे आपले शेंगदाणे शिजले गेलेले आहेत। आता मी गॅस बंद करते। या ठिकाणी शेंगदाण्यातलं पाणी घालण्यासाठी एक गाळणी घेतलेली आहे। आता आपण यामध्ये हे शिजलेले शेंगदाणे काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हे पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे। पूर्णपणे शेंगदाणे आपल्याला कोरडे करून घ्यायचे। मी या ठिकाणी एक कॉटनचा कापड हंतरलेला आहे। आता आपण यावरती हे शेंगदाणे पसरवून घेऊया। पसरवल्यामुळे काय होणार आहे, ह्या शेंगदाण्यामधले जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते या फडक्यामुळे शोषलं जातं। तर आपल्याला हे 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। आपले शेंगदाणे कोरडे होईपर्यंत मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये 1 वाटी बारीक मीठ ओतलेलं आहे। हे मीठ मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। आपलं मीठ प्रीहीट झालेलं आहे आणि शेंगदाणेसुद्धा कोरडे झालेले आहेत। आता मी अर्धे शेंगदाणे ओतून घेते। आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे। लो आणि मीडियम याच फ्लेमवरती आपल्याला आपला गॅस ठेवायचा आहे। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित या मिठामध्ये भाजून घ्यायचे आहे। जर का आपण गॅसची फ्लेम वाढवली तर आपले शेंगदाणे करपू शकतात, कारण आपलं आता मीठ बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। तर सतत आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत। दहा मिनिटं मी असंच या मिठामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आपले शेंगदाणे। आणि बघा मस्त कलर आलेले आहेत आणि भाजले गेलेले आहेत। आता आपण ही पहिली बॅच काढून घेऊया। शेंगदाणे काढून घेते मी। बघा मस्त आवाज येतोय। आता पुन्हा आपण दुसरी बॅच म्हणजे शेंगदाणे ओतून घेऊया। याला सुद्धा आता आपल्याला 10 मिनिटं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोच ठेवायची आहे। आपली दुसरी बॅच सुद्धा भाजून झालेली आहे। मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले शेंगदाणे। अक्षरशः आपल्या भट्टीप्रमाणे आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत। वास सुद्धा खूप मस्त येत आहे, खमंग येत आहे। आता मी याला काढून घेते। बघा मस्त आवाज येतोय।
बघा भट्टी प्रमाणे घरच्या घरी खारे शेंगदाणे रेडी झालेले आहेत. किती मस्त कुरकुरीत असा आवाज पण येत आहे. तर तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.